नागपुरातील श्रद्धानंद अनाथालयात राहणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थिनीनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नेहा रमेश कटाळ या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. श्रद्धानंद अनाथालयातील एका वरिष्ठ प्रशासकीय पदावर असलेल्या महिलेनं अपमानित केल्यानं नेहानं आत्महत्या केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. नेहाला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा आरोप देखील अनाथालयातील रहिवासी करत आहेत. नेहाच्या आत्महत्या प्रकरणावर मात्र श्रद्धानंद अनाथालयातील व्यवस्थापन मंडळातील सदस्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. याआधी देखील तिथे सुधा कुसुम नावाच्या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 2006 साली नागपूरच्या जरीपटका पोलिसांनी नेहाला श्रद्धानंद अनाथालयात दाखल केलं होतं. अतिशय शांत आणि मृदू स्वभावाची नेहा तिच्या मैत्रिणींमध्ये लोकप्रिय होती. 2 दिवसांपूर्वी नेहाचं सुमित्रा नामक मुलीसोबत वाद झाला होता. कुमारी नेहा रमेश कटाळे ही 17 वर्षाची मुलगी आहे आणि तिनं सकाळी सकाळी विहिरीमध्ये कुदली अशी वार्डनचा फोन आलेला आहे आम्हाला. त्यामुळं आम्ही घटनास्थळावर येऊन पाहणी केली तर तिचे आम्हाला म्हणजे बॉडी आतमध्ये दिसली विहिरीमध्ये. त्यामुळे आम्ही फायर ब्रिगेडला बोलून घेऊन पुढील उपचार आम्ही मेडिकल येथे पाठवलेले आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.